मी ताडकन उठले आणि जोरात एक टाळी वाजवली. एक दासी तत्परतेने आत आली. तिला मी सांगितलं, अशीच जा आणि नगरातून राजवैद्यांना बोलवून आण, जसे जसे असतील तसे. ती निघून गेली. अर्ध्यात घटकेतच राजवैद्य माझ्या कक्षात प्रविष्ट झाले. वाकून अभिवादन करून ते म्हणाले, राजकुमारी काय आज्ञा आहे? वैद्यराज दुर्वास ऋषीच्या यज्ञाची सांगता करायची आहे. त्यासाठी जगातील सगळ्यात प्रभावी विष हवी म्हणून वापरायचं आहे. या दासीबरोबर ते ताबडतोब लावून द्या. दुर्वास ऋषी म्हणताच वैद्यराज अगोदर गप्प बसले. त्यांनी पुढं काहीच प्रश्न विचारला नाही, कारण दुर्वास ऋषी कोणतीही दुर्मिळ वस्तू केव्हाही मागत असत हे त्यांना माहीत होतं. जशी आज्ञा म्हणत ते कक्षाबाहेर निघून गेले. थोड्या वेळातच ती दासी एका कुपीतून विष घेऊन आली. मी सुटकेचा निश्वास टाकला. आता मला कुणाच्याही हृदय जाळणाऱ्या कुत्सी दृष्टीला तोंड द्यावं लागणार नव्हतं. ती कुपी मी जपून एका कोनाड्यात ठेवली. माझ्या मरणप्राय यातनांचा अंत त्या कुपीत होणार होता. त्या रात्री सगळीकडं सामसूम होताच मी मंचकावरून हळूच उठले. कोनाड्यातील ती विषाची कुपी हातात घेतली. मथुरेतल्या बाबांचं स्मरण करून मी त्यांना वंदन केलं आणि डोळे मिटून पुटपुटले. बाबा, तुमची वृथा एका क्षत्रिय राजाची कन्या आहे हे कधीच विसरणार नाही. माझा हा निर्णय तुम्हाला खात्रीने आवडेल. नंतर भोजपुरातील बाबांना आठवून त्यांनाही नमस्कार करून मी म्हणाले, क्षत्रिय कन्यांनी शिलासाठी मरावं हे सत्य मी आज सिद्ध करते आहे. बाबा, मला आशीर्वाद आणि धैर्य द्या. क्षणभर मी डोळे उघडले. सगळीकडं निशब्द शांतता होती. थोड्याच वेळात मी ही अशीच शांत होणार होते. हे निर्दयी तरीही हवं वाटणारं जग आपणाला परत पाहायला मिळणार नाही म्हणून क्षणभर माझं मन भरून गेलं. धडकन पण मी त्याला आवरलं. आईचं स्मरण करून मी म्हणाले, आई, तुझ्या पृथ्वीचा जन्म लक्ष दुःख सहन करण्यासाठीच आहे का ग? आज या दुःखाचा अंत होणार आहे, मला आशीर्वाद दे. डोळे मिटून मी ती कुपी घशात ओतली आणि मंचकावर अंग झोकून दिलं. आता सकाळी नगरात हाहाकार उडणार होता. मी ती विषारी कुपी प्याले होते, पण तिचा काहीच उपयोग झाला नव्हता. मृत्यूसुद्धा आपली कृपादृष्टी माणसाला हवी तेव्हा वळवायला तयार नसतो. माझ्या पोटात आता आखीचा डोंब उसळेल अशी माझी कल्पना होती, पण नुसतं घशात चुरचुरण्यापेक्षा मला काहीच वाटलं नाही. अर्धा घटका मी मंचकावर पडून होते, पण मला काहीच झालं नव्हतं. अत्यंतिक मानसिक त्रासानं झापड मात्र येत होती. मी तडकन उठून बसले. भीतीने माझं अंग शहारलं. मी कोण होते? विषानंही न मरणारी, एकदम धावेसारखी तापणारी. शंकाने मन गारठून गेलं. जीवन मला असह्य झालं होतं. मरण मला अशक्य होतं. विषाचाही माझ्या शरीरावर परिणाम होत नव्हता. मी कोण होते? द्वार उघडून मी कक्षाबाहेर आले. दासींच्या दालनात शिरले. तिथं अनेक दासी झोपल्या होत्या. एका कोपऱ्यात धात्रीही अंगाची मुटकुळी वळून पडली होती. मी तिला गदगदा हलवून जागं केलं. मला पाहताच ती दचकली. तिला हाताला धरून तशीच ओढत मी माझ्या कक्षात आणलं. कुणाच्या तरी सहाय्याची मला अत्यंत गरज होती. कक्षात येताच मी ती झालेल्या सर्व घटना तिला सांगितल्या. तिचे खांदे गदगदा हलवून कळवळून विचारलं, धात्री, तू सांग आता मी कुठं जाऊ, काय करू? मी मरू शकत नाही. या अवस्थेत जगण्याचा मला कोणताच अधिकार नाही. माझ्या पाठीवर आपल्या खरभरीत हात प्रेमानं फिरवीत ती म्हणाली, राजकुमारी, धीर धरा. या कक्षाबाहेर मात्र आतासारखं पुन्हा कधीच येऊ नका. तुम्हाला या स्थितीत कोणीच बघता कामा नाही. तेव्हापासून धात्री माझ्याच कक्षात राहू लागली. ती कोणालाच म्हणून कक्षात घेत नसे. दिवसामागून दिवस जात होते. पौर्णिमेच्या चंद्रासारखं माझं शरीर कणाकणाने फुलत होतं. मन मात्र ग्रहणाच्या चंद्रासारखं चिंतेने ग्रासून गेलं. एक एक दिवस मला एक एक युगासारखा वाटत होता. नुकताच शरद ऋतू संपला असूनही एका रात्री एकदम आकाश भरून आलं. वादळी आवर्त चोहोबाजूनी घोंगावत राजवाड्यावर आदळू लागली. मुसळधार सरीवर सरी कोसळू लागल्या. मध्यरात्री एकदम माझ्या पोटात दुखू लागलं. मंचकावर मी असह्य वेदनाने तळमळू लागले. परांच्या उषांचा चुरगुळून चोळामोळा होऊ लागला. वेदनांच्या असंख्य सुयांनी माझ्या शरीराच्या वस्त्राचे टाके उसवले जाऊ लागले. धात्रीच्या वृद्ध डोळ्यातही भीतीची भयान छटा पसरली. बाहेर विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांचा घोंगाट चाललाच होता. प्रसूतीच्या असह्य यातनांनी मी घनत होते. एका घटकेनंतर एका चिमण्या जीवाचं ओरडणं सुरू झालं. त्या वाड्यात पाच तपानंतर हे रडणं ऐकू येत होतं. मात्र बाहेरच्या
कडकडाटात ते कुणालाही ऐकू जात नव्हतं. मी माता झाले, मातृत्व स्त्रीचा सर्वात श्रेष्ठ अलंकार. प्रसूती वेदनेच्या मुशीतून तापून निघालेलं सोनं, निसर्गाचं सगळ्यात मंगल प्रकटीकरण. मी डोळ्यात जीव आणून त्या चिमण्याकडं पाहिलं. आनंदाने मोर पिसं माझ्या मनावर आपली हळुवार बोटं फिरवू लागली. किती देखणं होतं त्याचं रोपडं उगवत्या सूर्यासारखं. मला पाहताच त्यानं आपलं रडणं थांबवलं. इवल्याच्या डोळ्यांनी ते माझ्याकडे टिकटिक पाहू लागलं. त्याच्या कानात निळसर तांबसर प्रकाश फेकणारी दोन मांसल कुंडलं होती. कुतूहलानं मी ती चाचपून पाहिली. जास्वंदीच्या लाल सुटूक कळ्यांसारखी दिसत होती ती. त्याच लुसलुशीत गोंडस अंग सोन त्याचं लुसलुशीत गोंडस अंग सोनेरी रंगाचं होतं. केसांची दाट कुरळीक सोनेरी झुलपत वाऱ्याच्या झुळकीबरोबर हलत होती. कुंभासारख्या गोल मुखाभोवती तेजाची आभा होती. आपल्या उजव्या पायाचा अंगठा ते चोखत होतं. निळे निळे बिटके डोळे किलबिल करीत पुन्हा पुन्हा माझ्याकडं पाहत होतो. मध्येच एक वाऱ्याची झुळूक आली, त्याबरोबर ते खुदकन हसलं. त्याचं जावळ हललं. गालावर एक गोड खळी पडली. ती पाहताच मी राजकुमारी आहे, एक क्षत्रिय कन्या आहे, माझं हे कौमार्यातलं बालक आहे हे सारं मी विसरून गेले. धात्रीच्या हातातून मी त्याला ओढून घेतलं अवेगानं आणि त्याचे पटापट मुखे घेतले. माझ्या स्पर्श होताच ते मला बिलकलं. माझ्या अंगावर धन्यतेचे रोमांच उभे राहिले. मातृत्व ही स्त्रीची मुक्ती असते असं क्षणभर वाटलं. त्याच्या मांसल स्पर्शाने मला पुन्हा पाना फुटला. त्याला पाजावं म्हणून मी मांडीवर घेतलं. पदराखाली त्याला झाकताच धात्रीने माझा हात धरला. मी ती धबक्या आवाजात माझ्या कानात म्हणाली, राजकुमारी वेळ थोडा आहे, हा विजयांचा कडकडाट चालू आहे, तोपर्यंत आपण बाहेर पडलं पाहिजे. कुठं आणि कशाला? मी घाबरून विचारलं. याला घेऊन तुम्हाला कधीच जगता येणार नाही, म्हणून काय करायचं? याला तुम्ही टाकलं पाहिजे. काय म्हणतेस तू धात्री? एका मातेला आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचा त्याग करायला सांगते आहेस तू? अगं त्याच्याकडं पहा, या निष्पाप जीवानं कोणता केला आहे अपराध? राजकुमारी मला हे सगळं पटतंय, पण नगरातल्या लोकांना तुम्ही हे पटवून द्याल काय? नाही धात्री, मी प्राण गेला तरी याला सोडणार नाही. मी कुणाची राजकुमारी नाही, कुणाची कन्या नाही. मी माझ्या या छकोल्याची माता आहे. मी केवळ एक माता आहे. राजकुमारी पुत्रजन्माच्या आनंद अतिशयानं भारावून जाऊ नका. उद्या महाराजांना हे कळलं तर काय होईल? मला सांगवत नाही. कदाचित काय, ते तुम्हाला वाड्याबाहेर घालवतील. लोक तुम्हाला कुलटा कलंकिनी म्हणून बोचून खातील. मथुरेचं द्वारसुद्धा तुमच्यासाठी कधीही उघडलं जाणार नाही. मग मी काय करू धात्री? मी कुठं जाऊ? मी अगतिकतेने मुसमुसो लागले. राजकुमारी धीर धरा, याचा त्याग करण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. त्याच्या आणि तुमच्या दोघांच्याही हितासाठी त्याग कसा करू? माता असून हत्यारी हो, लवकर आटप. याचं रडणं कोणी ऐकलेलं नाही. तोपर्यंत आपण वाड्याबाहेर पडलं पाहिजे. धात्री किती निर्दय आहेस गो तू. एका मातेला तू मुलाचा गळा घोटायला सांगते आहेस, तिची मला घृणा वाटली. राजकुमारी, मला एका राजकुमारीचा गळा वाचवायचा आहे. तुम्हाला एवढं वाईट वाटत असेल तर बसा, विचार करीत मी चालले. पण एकदा हे महाराजांनी बघितलं तर ती बाहेर जाऊ लागली. माझं मन प्रेम आणि व्यवहार, कर्तव्य आणि भावना, वास्तवता आणि ममता या द्वंद्वात सापडलं. काय करावं? त्या मुलाला घेऊन एकट्यानंच कुठंतरी दूर निघून जावं असं मला क्षणभर वाटलं. पण मी कुठं जाणार होते? कुणी मला आश्रय दिला असता? जगाच्या प्रलयात एक स्त्री लहान मुलाला घेऊन कुठं वनवन फिरणार होती? आणि तशी ती फिरली असती तरी तिच्या सुरक्षिततेचं काय? आपल्या लहानग्याच्या त्याग तरी ती कसा करणार होती? कोणत्या हाताने ती त्याला दूर लोटणार होती? समाज कसल्या माणसाने भरला आहे हा समाज? कुणी त्याला हे सर्वाधिकार दिले? हे अधिकार म्हणजे वास्तवतेच्या पाठीवरचं बांडगुळच नाही काय? तो ज्याला पाप पाप म्हणतो ती त्याची पापाची आणि पुण्याची कल्पना सोयीची नाही काय? आजपर्यंत किती अबलांनी निर्दय अशा या समाजाच्या संकेतांनी उरीस्फोड केल्यामुळं विहिरीचे आणि नद्यांचे तळ गाठले असतील. मी सुद्धा तेच करावं काय? पण छे, या मुलाचं रूप असामान्य आहे. हे जगलं पाहिजे. कसंही का होईना, मी हे वाचलंच पाहिजे. काय करावं?
मी धात्रीला हाक मारली, धात्री जाऊ नकोस ग, नाहीतर मी इथं मूर्छित होईल. मी शारीरिक आणि मानसिक कोंडीत घुसमटू लागले.